रायगढ़ वॉरियर्स आपकी लिस्ट अपडेट नहीं है, हर टीम की जो लिस्ट है वो जब आप टॉस करें ना उस वक्त आनी चाहिए और वहाँ आपको लिस्ट एक्सचेंज करनी है। मनीष आपका स्वागत है, प्रतियोगिता का आज का दूसरा दिन और रायगढ़ वॉरियर्स जो दिल्ली रॉयल्स के बीच सबसे बेहतरीन मुकाबला आप दरअसल देखेंगे। बघा लक्षात घ्या, एक महत्त्वपूर्ण सूचना मी देतोय, जर आपली लिस्ट आली नाही तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड पेनलाइज करण्यात येणार आहे, कारण काल आपण थोडी सूट दिली होती, तुम्हाला थोडा वेळ मिळाला आणि नियम काय सांगतो तर नाणेफेकीच्या दरम्यानच तुम्हाला टीम लिस्ट एक्सचेंज करायची असते, हे लक्षात घ्या। पण आपण थोडीशी ॲडजस्टमेंट करतोय, पण यानंतर आपली लिस्ट आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचलीच पाहिजे। दर्शन केदार पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार, बॉलला उडवलंय, लॉंग ऑन सी मारेच्या पार, विकीच्या बॅटमधून येतोय पॉवरफुल षटकार। प्रहार प्रीमियर लीग का शानदार दमदार स्ट्रोक, देखिए एक बार फिर ऑफर प्रेस्टम पर गेंद थी, थोड़ा बैक पे चले गए, बल्ले के पीछे बीच गेंद को खेल दिया, कॉर्नर बॉर्डर के बाहर गेंद जाते बेचा 6 रनों के लिए। विकी पवार का प्रहार और चेरन सुदर्शन का स्वागत सिक्सर के साथ होगा। सुदर्शन केदार गेंदबाजी कर रहे हैं, बार भी अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर पुल किया, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ गेंद आ रही है, खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता वहां जा पहुंचा है 7 रन बगैर किसी नुकसान के। सेवन विदाउट लॉस खरतर एक अटैकिंग अप्रोच पाहायला मिळते आणि तो अप्रोच तुम्हाला मनात ठेवायलाच हवा जास्त वेगाने धावफलक सजवण्यासाठी। सुदर्शन या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये वारंवार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत, बॉल बॅकवर्ड स्वेलेगला अडवताना शतरक्षक थोडासा कमी पडला आणि लगेचच 2 धावांची हमी फलंदाजांनी दिलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते 3-9। चौधरी रॉयल्स टीम के कप्तान को मैं दरखास्त करना चाहूंगा, आपका 12th मैन हमारे कॉम्बॉस में आना बहुत जरूरी। चौधरी रॉयल्स स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के, बल्लेबाजी कर रहे प्रकाश पाटिल 2 पर और सुदर्शन के लिए इस ओवर में बहुत ही पॉजिटिव बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। रायगढ़ वॉरियर्स स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के, पावर प्ले ऑन है और सचिन डब्ल्यू स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट प्रहार प्रीमियर लीग 2024। विकी पवार ने मनीष अच्छी बल्लेबाजी, बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, खास करके कॉर्नर के ऊपर से बहुत शानदार छक्का, आगे गिनती उसके ऊपर प्रहार, उसके बाद में एक बार फिर थोड़ा सा ऑफ टर्न के बाहर गेंद थी, गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ, के बाद में देखिए क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं प्रकाश राठौर के बल्ले से, ये दर्शनीय स्ट्रोक है 6 रन। दोनों बल्लेबाज आक्रामक मूड पर हैं, नेचुरली जो स्वाभाविक खेल वो करने का प्रयास कर रहे हैं और बढ़िया बहुत ही अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर। सुरुवातीपासून असं मन बनवलेलं आहे की या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी प्रयत्न करायला हवा। बघा सरळ स्ट्रोक्स या ठिकाणी एक्झिक्यूट केले जात आहेत, खरं तर फुलरलेनच्या बॉलवर जेव्हा आपण प्रयत्न करतो गोलंदाजी करताना अशा वेळेला डीपमध्ये प्रोटेक्शन असायला हवं, पण मिड ऑफ आहे आतमध्ये लॉंग ऑफ मोकळा होता, त्या संधीचा फायदा त्यांनी उचलला। ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला पूल करायचा प्रयत्न जरूर होता, दरम्यान एक धाव पळून पूर्ण केलेली आहे, दरम्यान ही धाव असेल लेग बायची आणि एका तवेने धावफलक पोचतोय 16 या आकड्यावर। दोनों बल्लेबाजों का अप्रोच इंटेंट बहुत अच्छा है, 5 गेंदों का खेल 16 रन है और करंट इंटेंट बहुत अच्छा है, पावर प्ले में आज अच्छा प्लान बनाया है बल्लेबाजों ने। रायगढ़ वॉरियर्स की टीम स्कोर 16 पर की ऑन साइड पर, टाइमिंग बहुत अच्छी है लेकिन खिलाड़ी तैनात, सुदर्शन केदार ने पलटवार किया, बल्लेबाज विकी पवार बैक टू द पवेलियन हमला करने की कोशिश, शिकार बन के बैक टू द पवेलियन चले गए हैं। प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो आणि पहिल्याच बॉलपासून अटॅकिंग अप्रोच विकी यांचा पाहायला मिळाला आणि सुदर्शन यांना ठाऊक होतं की कशा पद्धतीनं विकीला अडवायचं आहे, फक्त रिस्ट्रिक्शन असते शतरक्षकांचं आणि खूप चांगल्या पद्धतीने 2 शतरक्षक बाहेर ठेवले, एक लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला आणि पूल करण्यासाठी प्रवृत्त केलं विकीला आणि त्याच ट्रॅपमध्ये विकी फसला आणि पवारची पॉवरफुल फलंदाजी आता संपलेली आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 9-16 1-1 रायगड वॉरियर्स। मनीष इस मुकाबले में आपका स्टार्ट अच्छा था, पहले 5 गेंदों में आपने 16 रन बनाए थे, उसके बाद में स्टॉप पिच गेंद थी और थोड़ा ऑफ टर्म के बाहर से वो अंदर की तरफ आए, गेंद को मिड विकेट बॉडी रन के बाहर भेजना चाहते थे और हमला करने की कोशिश, शिकार बन के विकी पवार बैक टू द पवेलियन चले गए, 3 गेंदों में बनाए 7 रन स्कोर 16-1। सुदर्शन केदार विकेट टेकर गेंदबाज है, इनका इस मैच में खेलना बहुत जरूरी, मतलब वो फॉर्म में आना बहुत जरूरी, बल्लेबाजी या गेंदबाजी में अच्छा प्रदर्शन करने की जरूरत है, गेंदबाजी में परिवर्तन राइट ऑफ ओवर द विकेट गेंदबाज तैयार।
ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को ड्राइव किया कवर क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने एक रन मुकम्मल किया। दूसरे ओवर की जो कहानी है सिंगल के साथ शुरुआत हुई। ये डगआउट देखिए रायगढ़ वॉरियर्स का जिसकी के डॉट टीम द्वारा दिखाया जा रहा है आणि अजूनही धीर गंभीर मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण जरी सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकामध्ये पण शेवटच्या बॉलवर पवार यांना परतावं लागलेलं आहे। प्रकाश राठोड हे 8 वर खेळत आहेत, राहुल कोकाटे हे फ्रेश बॅटर पाहायला मिळते, धावसंख्या 16 एक गडी बाद। चांगली पिचिंग, ब्लॉक होल डिलिव्हरी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला हवं कुठल्या गोलंदाजाने। समोरील फलंदाज जर अटॅकिंग मूडमध्ये आहे तर त्यांची उणीव शोधणं गोलंदाजाचं प्रथम कर्तव्य आहे। बिल्कुल आपने सही कहा, यह कमजोरी का पता होना चाहिए और बढ़िया गेंद, कितना भी महान खिलाड़ी हो आप यॉर्कर डाल रहे हैं ना तो बिल्कुल वो परेशान होते हैं। अच्छी गेंदबाजी इस ओवर में राहुल द्वारा, अपने के पास अच्छी गेंद थी लेकिन खूबसूरती के साथ गैप में खेलते हुए सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, गैप ढूंढा और ये डगआउट में तालियां बज रही है। वेलकम ब्रॉडली स्कोर 21 पवन। स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या त्यात मागोवा घेणं प्रत्येक स्थितीचं। मग या ठिकाणी एक्स्ट्रा कवर मधून बॉलला बाहेर काढलेला आहे, खूप चांगला गॅप शोधलाय फलंदाजाला, खूप चांगली स्ट्रेंथ मिळालेली आहे स्ट्रोकची निवड करताना आणि एक्स्ट्रा कवर लॉंग ऑफच्या मधून बॉलला बाहेर काढलाय। धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर। अमोल बॉलिंग ट्रॅकवर, आकुटोप्याचा बॉल ऑन साईड, लाडव्या बॅटना खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचतील स्क्वेअर लेगला, सर्कलच्या पलीकडे बॉल अडवतील, तोपर्यंत दुसरी धाव घेताना कॉल चुकला पण या ठिकाणी नशिबाची साथ मिळणार की नाही तर नाही, कारण दोन फलंदाज एकाच एंडला, कॉल चुकला तर मग मात्र तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि आता मात्र हा धक्का बसतोय दुसरा 22वा असताना रायगड वॉरियर्स। मनीष ऍक्च्युअल रिप्ले देखील टेरेस की के डॉट इन द्वारा क्या बात है मैदान के अंदर, सब कुछ अच्छा चल रहा था। राहुल कोकाटे और प्रकाश राठौड सकारात्मक बल्लेबाजी भी कर रहे थे, एक चौका भी आया था, लेकिन उसके बाद में देखिए क्या हुआ। टेरेस की के डॉट इन द्वारा ये रिप्ले दिखाया जाएगा। अब कपड़े गेंदबाजी कर रहे हैं, फिलहाल गेंद को ऑन साइड पर खेल दिया और खिलाड़ी बाउंड्री पर पीछे तो कोई नहीं है, बहुत बढ़िया तरीके से गेंद को फील किया और यहाँ थोड़ी तालमेल में कमी आई। दोनों बल्लेबाज देखिए नॉन स्ट्राइक रेंज पर है, बहुत अच्छा मौका, बहुत ही अच्छा मौका मिला। रन आउट के तौर पर बल्लेबाज आउट, प्रकाश राठौड़ ऊपर के अंदर है, गौरव न्यू बैटर मैदान के अंदर, स्कोर 22 रन 2 विकेट के नुकसान पर। अमूल गावड़े गेंदबाजी कर रहे हैं, करंट रेट 13.20 का है, अपनी बोरिंग पार पर गेंदबाज तैयार। कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था लेकिन छोटी गेंद थी, गति का इस्तेमाल किया, गेंद को स्टीयर किया, गेंद जाएगी थर्ड पैन बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज की हरकत उनको मिली बरकत, देखिए किस तरह से गति का इस्तेमाल किया गया था। ये थर्ड पैन बॉडी लाइन के बाहर टाइम ओवर प्लेस पर खेल है और गौरव ने शानदार आगाज किया है। रॉयल एंट्री आपण म्हणू शकतो गौरव सोनावडेची, पहिल्या चेंडूवर चौकार खेचून त्यांची ती एंट्री मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सेट केलेली आहे। धावसंख्या 2 गडी बाद 26 झालेली आहे, शेवटचा 1 बॉल बाकी। आज हाय स्कोरिंग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत, आपण आजच्या वेळापत्रकात आता हा 3रा सामना पाहतोय रायगड वॉरियर्सच्या वतीने। चांगली सुरुवात, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट, 2 षटकांचा खेळ संपला, रायगड वॉरियर्स 3 गडी बाद 26। शॉर्ट सिलेक्शन गौरव द्वारा, जिस तरह से ये गेंद बिल्कुल स्टंप के अंदर थी और रक्तात्मक तरीके से खेलने की कोशिश, गौरव ने बनाया 4 रन। एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था, इस गेंद के ऊपर नजर डालेंगे, बहुत महत्वपूर्ण ओवर है और आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024 टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा दिखाया जाएगा एक्शन रिप्ले। खराब शॉर्ट सिलेक्शन, एक चौका आपने जड़ा था थर्ड बैट बॉडी लाइन की तरफ, स्ट्रोक था और उसके बाद में अपने रत्नोत्तर से खेलने की कोशिश की, केवल 4 रन बनाए। जहां तक सवाल इस मुकाबले की बात करें किसी और सर बल्लेबाजों के लिए, मनीष जो है स्टार्ट मिल रहा है, उसके बाद में देखिए ये रिवर्सिव खेलने की क्या जरूरत थी, बहुत खराब शॉट था ये। खरं तर त्याच्या रिचमध्ये होता बॉल, थोडा अजून बाउन्स अपेक्षित होता बॅटरला आणि त्याचमुळे बॉलच्या वरून बॅट स्विंग पाहायला मिळाला आणि थोडा नाराज असेल आणि तुम्ही चांगला उल्लेख केलाय। खरं तर फॅन्सी स्ट्रोक खेळण्यातला प्रत्येकाला प्राधान्य द्यायचं असतं, बघा ही निराशा खूप काही सांगून जाते की मी माझ्या संघासाठी किती काही देऊ शकलो असतो, पण मात्र ते दुःख पचवून तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे कारण सामना अजूनही संपलेला नाही। मनीष देखिए कितने निराश आहे खिलाड़ी गौरव, और एक तरफ प्रकाश राठौड़ जैसे बल्लेबाज बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उसके बावजूद आपने स्टार्ट अच्छा किया था, 4 रन आपने अर्जित किए, उसके बाद में रत्नात्मक तरीके से फास्ट स्ट्रोक करने का प्रयास किया और आप प्ले डाउन हो गए,
दो ओवर की कहानी समाप्त, स्कोर 26-3 विकेट के नुकसान पर। सचिन गेंदबाजी करने के लिए अपनी बॉलिंग वापस तक गया, सामना करेंगे प्रकाश राठौड। सर सचिन बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कॅप्टनने खूप चांगला उल्लेख या ठिकाणी केला होता म्हणजे सचिन ढवळे यांनी स्वतः, की मागच्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करताना आम्ही होमवर्क करून आलेलो आहोत, पण या ठिकाणी व्हाईट बॉलने सुरुवात होते, या षटकाची धावसंख्या पाहायला मिळते 27, तर या गोष्टीवर तुम्ही कसा प्रकाश टाकाल? कारण लीग स्टेजमध्ये आपण जिंकतो सुद्धा आपण हरतो सुद्धा, पण जेव्हा दोन सामन्यामधला जो गॅप असतो तो गॅप कसा भरून काढला पाहिजे? अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एक सामना तुम्ही जेव्हा पराभूत होता, आता पराभूत सामन्यामध्ये देखील शिकण्यासारखं असतं, यशाचं दार तिथूनच तुम्हाला तो उघडतं। आणि आता तुम्ही किती चांगला अभ्यास केलाय, पराभूत काय शिकत येते गेले महत्वाचं। चेंडू कमरच्या दिशेनं अप्रतिम खणखणीत दणदणीत चौकार, ऑफ साईडला खेळला अप्रतिम फटका। आपण ॲक्शन रिप्ले बघूया, त्यानंतर अत्यंत महत्त्वाची चर्चा। ऑफ टाईमच्या बाहेर चेंडू ओव्हर पिच होता, त्यावरती आक्रमण केले प्रकाश राठोड, प्रकाश राठोड अप्रतिम बॅटिंग करतात। नेत्रदीपक फलंदाजी, कमरच्या दिशेनं खेळला एक नेत्रदीपक फटका, 31 धावा धापलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। मनीष आता तुम्ही पराभवातनं कसे शिकलाय, कशा पद्धतीने या ठिकाणी मैदानात कमबॅक करताय ते महत्त्वाचं आहे। तुम्ही गोलंदाजीमध्ये काही बदल करताय का, बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करताय का, अशा काही गोष्टी आजच्या दिवसभरामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतील। सचिन साळुंके ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर सरकले, अगदी क्रिसबॉक्सच्या कोन्यावर जाऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता स्क्वेअर लेगला। कधी कधी शफल होऊन सुद्धा तुम्ही जास्त काही फायदा देऊ शकत नाही, त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आली आहे। आणि या ठिकाणी सचिन साळुंके यांच्या वतीने येतोय हा डॉट धावसंख्या 3 गडीमध्ये 31 रायगड वॉरियर्स। आणि शफल होके बल्लेबाजी करना एक बार फिर कोई परेशानी नहीं है, लेकिन फिलहाल ऑफ टाइम के बाहर अच्छी गेंद थी, फुल लेंथ गेंद सचिन की, सफल होंगे कोई परेशानी, लेकिन सफल होना बहुत जरूरी है। अगर सफल नहीं होंगे ना तो परेशानी हो सकती है, स्कोर 31 3 विकेट के नुकसान। चर्चा मी करत होतो प्रशांत सर की सफल होणं म्हणजे सफल होणं हे गणित जुळू शकते का? वही तो बात कर रहा, अभी तो सफल हुए लेकिन सफल नहीं हुए, कामयाबी नहीं मिली, स्कोर 32 3 विकेट के नुकसान पर। सचिन अपनी बॉलिंग मार पर तैयार है, ऑफ के बाहर गेंद, थोड़ी धीमी रफ्तार की गेंद थी, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर, खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए, गेंद को रोका गया, ये डगआउट है रायगढ़ टीम का, स्कोर 33 3 विकेट के नुकसान पर। आणि अजूनही अति एन्जॉयमेंट म्हणा तो जोश म्हणा दिसत नाहीये, पण प्रकाश राठोडच्या वतीने एक चांगला खेळ मिळालेला आहे रायगड वॉरियर्सला, तर नक्कीच त्याचा उल्लेख व्हायला हवा। पण समोर सचिन साळुंके चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सादर करतात आणि विकेट सुद्धा मिळवून देत आहेत, इकॉनॉमिकल राहत आहेत, म्हणजेच एकाच तीरामध्ये दोन निशाणे त्यांनी साधलेले आहेत। आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळालेली आहे आणि आता पार्टनरशिप होते ब्रेक, 33 धावा 3 गडीबाद रायगड वॉरियर्स। स्कॉट बियांच्या स्वरूपात फलंदाज प्रकाश बाद होत आहेत, बहुत बड़ी सफलता मिली है, फ्रांस विकेट है सचिन को, और विकेट कीपर भी ये जानते हुए सेलिब्रेशन कर रहे हैं। कीपर काफी ऑफ टाइम के बाहर था, आंखों से दूर गेंद थी, अपने आप को बल्लेबाज प्रकाश नहीं रोक पाए, प्रकाश राठौड़ ने बनाए 13 रन 8 गेंदों का सामना किया, स्कोर 33 4 विकेट के नुकसान पर, ओवर तीसरा प्रगति पर है। अमोल मैदान के अंदर एक पर बल्लेबाजी कर रहे, गोविंद जाधव ने बल्लेबाज नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए, रायगढ़ वॉरियर्स 33 4 विकेट के नुकसान पर। आज के दिन का अहम मुकाबला रायगढ़ वॉरियर्स बनाम शिवदनी रॉयल्स, शिवदनी को सफलता मिली है बिग विकेट, सागर को मैं देख रहा हूँ, जर्सी का नंबर इनका 7, मिस्टर सागर। सचिन अपने बोरिंग मार पर तैयार, इस ओवर की आखिरी गेंद, दोबारा ऑफ टाइम के बाहर वाली लाइन, लेकिन इस बार काफी ऑफ टाइम के बाहर है, वो वाइड बॉल का इशारा। तिसरे ओव्हर का खेळ, स्कोर 34 4 विकेट नुकसान पर। कंटिन्युटी ठेवण्याचा प्रयत्न सचिन साळुंके यांचा पाहायला मिळतोय, वारंवार ऑफस्टनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ठेवतायत आणि म्हणूनच त्याच कार्यावर अडळ राहिलेले आहेत। जसे की 34 अजून शेवटचा एक बॉल बाकी आहे, बघा कंटिन्युटी राहिलेली आहे आणि त्या कंटिन्युटीवर त्यांनी खूप चांगलं काम सुद्धा केलेलं आहे आणि म्हणूनच 3 षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या रायगड वॉरियर्सची 4 गडीबाद 34 धावा। या षटकामध्ये खूप चांगलं पार्टिसिपेशन सचिन साळुंके यांनी दिलं, 7 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली आणि शिवनेरी रॉयल्स कडून एक पलटवार या षटकामध्ये। रायगड वॉरियर्स का केमा देखील संतुष्ट नाही आहे, देखिए ये एक्सप्रेशन क्या बता रहे की या हर बल्लेबाज को स्टार्ट मिला, हर बल्लेबाज को स्टार्ट मिला लेकिन वो बड़ी पारी नहीं आई और उसके कारण देखिए 3 ओवर में 34 विकेट के नुकसान पर है। अभी भी रनों की रफ्तार अच्छी है, बहुत बढ़िया बल्लेबाजी हर बल्लेबाज ने जरूर की, लेकिन वो बड़ी इनिंग की जो हम बात कर रहे हैं अभी कोई अर्धशतक नहीं है। पिछले मैच में अक्षय पुल ने 49 रन बनाए थे, बहुत ही इंपॉर्टेंट पारी है,
और अब आने वाले 3 ओवर की कहानी बहुत इंपॉर्टेंट है अब बल्लेबाजों के लिए, खास करके रायगढ़ वारियर्स के लिए। सचिन के ओवर में 7 रन 1 विकेट, 1 ओवर 7 रन 1 सफलता उनको मिली है। और गेंदबाजी में अब देखते हैं किसके हाथ में गेंद होगी। अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, पूना गाड़गिल जोरोसेन से गेंदबाजी हो रही है। रायगढ़ वारियर्स ने बनाए 34 चार विकेट के नुकसान पर, और शूद्र की तरफ से लक्ष्य केंद्रित केलं जातं। सचिन गवळे यांच्या मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी पाहिली, पण आतापर्यंत 4th षटक चालू आहे आणि तरीही सचिन ढवळे बॉलिंग टर्कर पाहायला मिळत नाहीये। तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, चर्चेच्या असतात, पण या ठिकाणी अमोल या गोलंदाजावर तो विश्वास ठेवलेला। सुदर्शन यांनी पहिलं षटक हाताळलं, अमोलने दुसरं, त्यामुळं आपण पाहिलं तर सचिन साळुंके तिसऱ्यासाठी आले आणि 4th क्रमांकाच्या षटकासाठी अमोल गावडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत, मिडविकेटची झेलची होती संधी, पण संधी हातातून निघून गेली, बॉल सीमारेषेच्या पलीकडे। 4 मिनिटात अवसंख्या, 4 गडी बाद 39। आता संधी म्हणजे काय तर सकाळी आपण उठतो, चहा घेतो, बिस्किट या ठिकाणी त्या चहामध्ये टाकतो आणि ते बिस्किट जर योग्य वेळी बाहेर निकाळले ना तर त्याची मजा गेली। तशा प्रकारे ही संधी होती इथे, आता तुम्हाला पुन्हा एकदा प्रेशर बनवण्याची संधी होती आणि एक सोपा झेल मनुष्य या ठिकाणी सोडला आहे, इतका कठीण झेल नव्हता। 39 4 विकेट के नुकसान पर, ओवर 14 प्रगति पर अमोल गावड़े गेंदबाजी कर रहे हैं, गोविंद जाधव 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं और अमोल ने 2 रन बनाए हैं। स्ट्राइक रन पर गोविंद जाधव खेलना चाहते थे, सर पर गेंद आई है, कवर क्षेत्र में गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच, ये भी बिल्कुल आसान कैच था, यह भी लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। ओवर 14 प्रगति पर स्कोर 41 4 विकेट के नुकसान पर, और डगआउट दिखा रहे हैं इस वक्त कैमरामैन, 2 कैचेस छूटे हैं जीवनदान बल्लेबाजों को मिलते हुए। आपल्या कामगिरीचा फरक इतर खेळाडूंवर पडत असतो आणि या ठिकाणी एकाच षटकामध्ये 2 कॅच ड्रॉप झालेले आहेत आणि त्याचमुळे 2 संधी मिळते आहेत रायगड वॉरियर्सच्या संघाला। गोविंद जाधव सावर खेळतात, अमोल 2 वेळ खेळतात, रायझिंग डिलिव्हरी, एक बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे, पण उंची जास्त होती त्या बाउन्सरमुळे आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा आलाय। 1 फॉर 2 ओव्हरची सूचना गोलंदाज अमोल गावडेला मिळेल। संख्या पोहोचते 42 4 गडी बाद। 4th ओव्हर का खेल बीच मैदान पर चल रहा है, प्रहार प्रीमियर लीग 2024 का दूसरे दिन का खेल, और फिलहाल अमोल अपनी बॉलिंग मार्फत तैयार, पर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, अपने कंधों का अच्छा इस्तेमाल किया इस ओवर में अमोल गावड़े ने। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, 2 कैचेस छूटे, फील्डिंग इतनी अच्छी नहीं रही है। ओवर की बात करें तो 4th ओवर की आखिरी गेंद है, स्कोर 42 4 विकेट के नुकसान पर, गोविंद 6 पर बल्लेबाजी कर रहे, अमोल ने 2 रन बनाए। यहाँ साझेदारी बन रही है, ऋषभ का साथ मिला, कितना आगे लेके जाएंगे वो देखना बहुत जरूरी। अमोल ड्राइव किया, ऐसा प्रयत्न होता आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक गली मधले पोस्टल बॉल वर तोपर्यंत पूर्ण होते, एक सिंगल, धावसंख्या पहिल्या मिनिटात झालेली आहे 4 गडी बाद 43 4 षटकांचा खेळ संपला। ये डगआउट आप देख रहे इस वक्त, 4 ओवर का खेल समाप्त हुआ, यहाँ से भी रिएक्शन आ रहे, आपका पॉजिटिव एक्शन आपको मोटिवेशन देगा, क्योंकि अगर आप कैच पकड़ते तो बिल्कुल वहाँ से गेंदबाज का फायदा होता, उसका कॉन्फिडेंस बढ़ता। आपने 2 कैचेस छोड़े हैं, अब आखिरी 6 गेंदों में मनीष कितने रन बनने चाहिए, आखिरी 12 गेंदे, वैसे 12 गेंदों का खेल है, और 12 गेंदों का खेल है, कितने रन बनने चाहिए। दोन्ही संघांचा पर्स्पेक्टिव लक्षात घेतला तर रायगड वॉरियर्स विचार करेल की आम्हाला 70 च्या पलीकडे जायचंय, आणि जर आपण शिवनेरी रॉयल्स या संघाचा विचार केला तर त्यांना 55 च्या आतमध्ये अडवायचंय, तर दोन्ही संघाचा पर्स्पेक्टिव्ह आपण विचारात घेतला पाहिजे। पण या ठिकाणी आता आपण पाहतोय तर पहिल्या षटकाच्या तुलनेने त्यानंतर गोलंदाजांची कामगिरी चांगलीच राहिलेली आहे, अमोलचं स्पेल चांगलं राहिलं, सचिन साळुंके यांच्या वतीने इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलेलं आहे आणि आता 5व्या क्रमांकासाठी स्वतः सचिन ढवळे सर तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील। अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, लेट सी कुठपर्यंत मजल जाते रायगड वॉरियर्सची। मनीष आपने कहा था कि सचिन ढवळे साहब क्या गेंदबाजी करने के लाएंगे, तो बिल्कुल 5वें ओवर में गेंदबाजी करने के लाए, अपने 2 एक सिक्के के 2 पहलू है, बिल्कुल आपने वो 2 बताए, लेकिन तीसरी बात है विकेट फैक्टर, इसमें बहुत मैटर करेगा वो विकेट, विकेट आप कितने लेते हैं या विकेट नहीं आते तो मेरे हिसाब से वो टारगेट तय हो जाएगा। सचिन ढवळे साहब अपनी बॉलिंग पर तैयार है, सामना करेंगे अमोल, 3 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 43, आपके पास 4 मिनट और 56 सेकंड का समय बचा हुआ है। सचिन ढवळे अपने बॉलिंग मार्फत तैयार, राइट ओवर द विकेट, पहली छोटी गेंद फाइन लेग पर, खिलाड़ी तैनात है, इस बार मौका था बल्लेबाज को अपने बाजू खोलने का, लेकिन मनीष फायदा नहीं उठा पाए। पहली गेंद पर सिंगल, स्कोर 44 4 विकेट के नुकसान पर। जरी सोडून दिला असता तरी देखील व्हाईट बॉलची धाव मिळू शकली असती, पण त्या ठिकाणी मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न दिसत आहेत।
स्लॉग ओव्हर्स आहेत आणि स्लॉग ओव्हर्समध्ये एक टॉप कामगिरी करण्याची इच्छा प्रत्येक फलंदाजाची असते. सचिन ढवळे यावेळेस फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, शतरक्षक काउस कॉर्नरला पोहोचतील तोपर्यंत सिंगललाच कुठेतरी डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळेल, कारण दूरवरचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जेव्हा शतरक्षक पोहोचत आहेत दोन धावा सहज मिळत आहेत, तर जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही फलंदाजांना. पण एक चांगली पार्टनरशिप गोविंद आणि अमोल यांच्या दरम्यान पाहायला मिळते, धावसंख्या पोहोचते 46 वर. छे धोका आहे, प्रोजेक्ट स्कोर 60 दिखाई दे रहा है, आपने बिल्कुल 70 की बात छोड़ी थी, लेकिन विकेट विकेट के बारे में बिल्कुल बहुत सारी चर्चा हो सकती है. अभी एक अच्छी साझेदारी गोविंद यादव और अमोल के बीच, स्कोर 46 चार विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, मिड विकेट पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है और एक रन लेने का मौका, दूसरे के लिए पलट गए हैं, थोड़ा सा फंबल में उसका फायदा उठाते हैं दोनों बैटर. सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर सामने सचिन ढवळे जैसे खिलाड़ी है, स्कोर 48 चार विकेट के नुकसान पर है. ओवर पांचवा प्रगति पर है, नेक्स्ट मैच देवगिरी ब्लास्टर और रायरेश्वर मावलास. तर दोन्ही कॅप्टन्स ने टीम लिस्ट घेऊन तयारीत राहायचं आहे. सचिन ढवळे बॉलिंग ट्रॅक वर चांगलं मत त्यांनी व्यक्त केलं की आम्ही खेळाडू म्हणून खेळतोय या स्पर्धेमध्ये, त्यामुळे ती प्रेरणा तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही खेळाडू या भूमिकेवर ठाम राहता. या ठिकाणी बघा, अगदी ब्लॉक ऑफ डिलिव्हरी बॅकला खाली करून ब्लॉक केलंय आणि दरम्यान येतो डॉट बॉल, वाईट यॉर्करचा एक अचूक वापर गोलंदाज करताना पाहायला मिळालेले आहे. धावसंख्या 4 गडीबाद 48 धावा, अजून एक डॉट बॉल, धीम्या गतीची खूप चांगल्या पद्धतीची हाताळणी सचिन ढवळे यांच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर सचिन ढवळे आहेत, धावसंख्या 4 गडीबाद 48. पार ब्रॉकल में अच्छी गेंदबाजी, पांचवा ओवर, बहुत अच्छी गेंदबाजी. सचिन ढवळे साहब गेंदबाजी कर रहे हैं और इनको मौका मिला पांचवा ओवर डालने का. गोविंद यादव और अमोल दोनों ने पारी को संभालने की पूरी कोशिश की. इसी बीच मुंबई मिशन चंद्रकांत शेट्टे पहुंच चुके हैं. सर आपका स्वागत है, वेलकम. जैसे कि अब इंतजार कर रहे थे बेसब्री से, आज सुबह के सत्र में नरेश ढोबे सर और आज उसके बाद में चंद्रकांत पाच षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 4 गडीबाद 48 धावा, 48 रन्स हवेत आहे. बॉल क्षेत्ररक्षक नाही आहे डीप मध्ये आणि बॉल थेट सीमा रेषा पार आणि मिळतील या धावा 4 आणि या 6व्या षटकाची सुरुवात होते दमदार. और जिसकी जरूरत है वेलकम बाउंड्री, जब रूप मिलेगा तो बल्लेबाज आपको कहां छोड़ने वाले. बल्ले के बीच बीच गेंद को खेल दिया था अमोल के बल्ले से चौका, स्कोर इसी के साथ अब आगे बढ़ता हुआ पांच ओवर की कहानी समाप्त. सुदर्शन केदार के पहली गेंद पर एक दमदार स्ट्रोक बल्लेबाज का अमोल, इस बार भी अच्छा स्ट्रोक है. खिलाड़ी बॉल बताए जाते हैं कि उनके पास कोई मौका नहीं है, टीम आगे मोर, टीम आगे मोर और ये लगा शानदार फोर, डगआउट में तालियां बज रही है. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, शानदार स्ट्रोक. स्कोर 56 चार विकेट के नुकसान पर. ओवर ओ बॅटची एज, विकेट इवर इन ऍक्शन, झेलची संधी आणि यस, सुदर्शन केदारांना माहिती होतं की विकेट मिळणार आहे, त्यांनी पाहिलं सुद्धा नाहीये. जबरदस्त कमबॅक सुदर्शन केदार यांचं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात जे गमवलं होतं ते दुप्पट वेगानं कमवण्याची आता संधी आहे आणि सुदर्शन त्यावर खूप चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. दोन विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये, धावसंख्या 5 गडीबाद 56 रायगड वॉरियर्स. वरिस इस ओवर की बात करें तो दो चौके आए थे, जो ऑफ टाइम के बाहर वाले गेंद या सब के अंदर जो गेंद थी उसके ऊपर शानदार स्ट्रोक खेल देते बल्लेबाज अमोल और उसके बाद में दोबारा पलट पर करने का प्रयास, एक बार फिर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते, हमला किया, शिकार बन के बल्लेबाज बैकटू द पैबल चले गए. सुदर्शन के लिए दूसरी सफलता और फिलहाल रायगढ़ वॉरियर्स की उम्मीदों को लगता हुआ ये पांचवा झटका. झटके देणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी सुदर्शन यांची तयारी पाहायला मिळते.
बघा ते इकॉनॉमिकल नाही राहिलेत, पण विकेट हा फॅक्टर जसा तुम्ही उल्लेख केला होता की जर तुम्हाला 55 आतमध्ये अडवायचं आहे तर विकेट सातत्याने घेणं आवश्यक आहे. 55 पलीकडे पोहोचले जरूर, पण सुदर्शन केदारने यांना ती लय सापडलेली आहे या शेवटच्या षटकामध्ये, जे आवश्यक आहे खरं तर विकेट घेणं. आनंद पाटोळे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस, अजून एक संधी आहे. क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या जजमेंट चुकलाय आणि बॉल सचिन ढवळे यांनी आत ढकलण्यासाठी प्रयत्न केले जरूर, पण धावा काही मिळतील चौकार तर नाहीये, पण या ठिकाणी धावांसाठी धावा धाव 2 अजांची पाहायला मिळते. तुर्तास 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते 58 आकड्यावर 58 रन्स. इंडिया के ऊपर का खेल मैदान के अंदर चल रहा है, स्कोर 58 विकेट के नुकसान पर और फिलहाल फुल टॉस गेंदी फायदा नहीं उठा पाए. बल्लेबाज आनंद पाटोले के लिए एक बहुत बड़ा मौका था, अपने बातों खोलने का मौका था. इस बाटी पावर स्टंप के बाहर अच्छी गेंद थी और कम से कम एक रन आपको मिलेगा. विकेट कीपिंग बहुत खराब रही है. सिंगल के साथ स्कोर 59 पर पहुंच चुका है, 59 और 5 विकेट के नुकसान पर. यह अच्छी गेंद थी लेकिन विकेट कीपिंग बहुत खराब, थ्रो अच्छा नहीं था, इसलिए दोनों बैटर ने एक रन मुकाबला. वैसे गोविंद यादव को आनंद मौका देना चाहते थे, अपना विकेट सेक्रीफाइस करना चाहते थे. अगर थ्रो बेहतर होता तो ये काम हो जाता, लेकिन खराब विकेट कीपिंग रही. गोविंदने 10 चेंडू घेतलेत आणि 10 धावा बनवलेल्या आहेत, त्यामुळे खूप वेळ त्यांनी घेतलेला आहे धावांसाठी. आणि आता प्ले डॉन, शेवटच्या बॉलवर सुदर्शनला आणखीन एक विकेट मिळते, 3 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये. 6 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या झालेली आहे 6 गडीबाद 59 धावा, आणि शिवनेरी रॉयल्सला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 60 धावांची. 36 चेंडू, 60 धावांची गरज, 36 बॉल अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज असतील प्रशांत आदवडे सर. टॉस होईल देवगिरी ब्लास्टर्स आणि रानेश्वर मावळास या 2 संघादरम्यान. या ठिकाणी नक्कीच आपण समोरीकडे लक्ष वेधणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीनं हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, फलंदाजांनी चांगलीच कामगिरी निभवण्याचा प्रयत्न केला, 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर विके पवार यांचं 7 धावांचं योगदान, प्रकाश राठोड यांचं 13, राहुल कोकाटे 5 धावा करून बाद झाले, गौरव 4 धावा करून, अमोल दशपुते यांच्या वतीने 12 धावा मिळाल्या, गोविंद जाधव यांच्या वतीने धार आणि आनंद 3 नाबाद राहिलेले आहेत. आणि एक्स्ट्राचा विचार केला फक्त पाहत आहे तर गोलंदाजांची चमकदार कामगिरी आपण पहिल्या डावामध्ये पाहिलेली आहे. सुरुवात जरी अडखळत झाली पण त्यानंतर शिवनेरी रॉयल्सने खूप चांगला प्रतिकार केला, विकेटचा शोध सातत्याने घेतला आणि त्याच्यामुळे फक्त 59 धावा त्या ठिकाणी बनवता आलेल्या आहेत टीम रायगड वॉरियर्सला. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्स देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाज यांना आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी गोपी जाधव सर टॉसची प्रक्रिया पूर्ण करतील आणि जसा डाव सुरू होईल आपण मायक्रोफोन ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सर सोबत असतील. पुण्यातले नाही तर महाराष्ट्रातले एक मराठीचा एक बुलंद आवाज शाब्दिक खजिना, सन्माननीय नरेश डोमेसरांचा आवाज आपण या पुढील डावामध्ये ऐकणार आहोत. टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. गोपी जाधव सर त्या ठिकाणी उपस्थित असतील, 2 कॅप्टन देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाज. धन्यवाद मनीष बाडील सरांचा आवाज आपण ऐकला. नेक्स्ट मॅच टॉस देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळाज, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये या, अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्समधून नेक्स्ट मॅच टॉस होईल. आपण पाहतो आहोत प्रहार प्रीमियर लीग 2024. सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीग 2024 दहावं पर्व आणि 10व्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी सातत्याने अभ्यासाच्या प्रवासात असतात आणि त्यांच्यासाठी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन थोडंसं त्यांच्यातील कलागुणांना देखील वाव मिळावा, त्यांच्यातलं हे क्रिकेटिंग स्किल आहे ते त्यांना सादर करता यावं, यासाठी हा क्रिकेटचा सोहळा या 10व्या पर्वात रंगत असताना आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण दाखल झालो. आणि नेक्स्ट मॅचचा जर आपण विचार केला तर देवगिरी ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरुद्ध रायरेश्वर मावळा हे 2 संघ एकमेकांच्या बरोबरीने मैदानात उतरणार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत, त्याचबरोबर आमचे मित्र आमच्यासोबत आहेत टॉससाठी स्वराज आणि त्यांच्या शुभहस्ते हा टॉस आपण घेतोय. छापा असा कॉल दिलाय रायरेश्वर मावळा आणि छापा अर्थातच समीर तुपे आहेत रायरेश्वर मावळाचे संघनायक. धन्यवाद
समीर टॉस जिंकलाय, तुम्ही काय निर्णय असेल? महत्वाची मॅच आहे, कालचा सामना तुम्ही जिंकलाय, त्यामुळे थोडासा आत्मविश्वास तिथे मिळालेला आहे. आज क्षेत्ररक्षण करत असताना देवगिरी ब्लास्टर्सला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? साठ ते सत्तर धावा बनवल्या गेल्या, तर दुसऱ्या डावात तेवढ्या लक्षाचा पाठलाग करत असताना तेवढीच चांगली बॅटिंग लाईनअप आज तुम्ही घेऊन उतरताय की काही चेंज केलेत? खूप खूप शुभेच्छा आहेत रायरेश्वर मावळा. तुम्ही टॉस जिंकला असता योगेश, तर काय निर्णय घेतला असता? जर टॉस जिंकला असता तर कदाचित मी बॉलिंगच घेतला. आता बॅटिंग करायची आहे, तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे? तर बघायला गेलं तर ग्राउंडवर खूप स्कोर होतोय, तर आमचाही तो प्रयत्न असेल की 90 पर्यंत स्कोर करायचा. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत. रायरेश्वर मावळा विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स असा सामना रंगील. लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम सेंटर अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स मधून येते. रायरेश्वर मावळ्यांनी टॉस जिंकलाय आणि पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चालू सामन्याच्या दिशेने जाऊया, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये दोन दिग्गज आपल्यासोबत जोडले जात आहेत, चंद्रकांत शेट्टी आणि त्यांच्या बरोबर नरेश डोमे सर. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. धन्यवाद. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. प्रहार प्रीमियर लीग 10वं पर्व आणि आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत. पहिलाच बॉल दुसऱ्या डाबाचा पाठीमागे जाईल आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. बॉल जाईल सीमारेषा पार. सुदर्शन केदार यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार येताना पाहिला मिळाला. माझ्या बरोबर नरेश डोमे सर जोडले गेले आहेत. नरेश सर, प्रहार प्रीमियर लीग एक आगळी वेगळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि आज 10 पर्वाची ही स्पर्धा झाली सुद्धा आणि कदाचित स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली वहिली आणि माझ्या मते 10 पर्व चालणारी स्पर्धा मोठी गोष्ट आहे. बाहेर आले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला चेंडूने गुंगारा दिला. पुढे येऊन खेळले जरूर, परंतु चेंडूचा टप्पा थोडासा पाठीमागे होता, त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. प्रकाश गोलंदाजी करतायत. चालू सामना जर पाहिला तर शिवनेरी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला रायगड वॉरियर्स या सर्व संघांना देखील आपल्या किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. थोडंसं पिचिंग स्पॉट जो आहे लेनच्या पाठीमागे, त्यावर दोन्ही बाजूला गवत आढळत आहे आणि याचाही इफेक्ट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शिवनेरी रॉयल्स बॅटिंगसाठी विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते 61 धावांचा पाठलाग करत असताना आपण सुदर्शन केदार आणि सचिन सरांना पाहतोय. सफल झाले पुन्हा एकदा, परंतु गोलंदाज काही आपल्या अचूकता सोडायला तयार नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला जरूर, परंतु त्यानंतरचे तीन चेंडू जे आहेत ते मात्र एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सुदर्शन यांचा होता, परंतु ते प्रयत्न इकडे यशस्वी होऊ दिले नाहीयेत आणि धावसंख्या 6 षटक ही खूप चांगली बाब पाहायला मिळते. सामने हे 6 षटकांचे आहेत ही चांगली बाब नरेश सर पाहायला मिळते आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावांवर ही धावसंख्या आपल्याला थांबताना पाहायला मिळते. शिंदे हायस्कूलचं एक खूप सुंदर असं क्रीडांगण याच मैदानावर NB ट्रॉफीला देखील येण्याचा योग आला होता मागील पर्वामध्ये आणि आज या ठिकाणी मात्र ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पहा. आज विद्यार्थ्यांसाठीचा जरी दिवस असेल, परंतु उद्यापासून अखिल भारतीय गट आहे, त्यामुळे अख्ख्या भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष प्रहार ट्रॉफीवर असणार आहे. पुन्हा पुढे सरसावले, जसे पुढे सरकले चेंडू आणखी पाठीमागे घेतला. इकडे प्रकाशांचं कौतुक करावं लागेल. सध्या फलंदाजाच्या माइंडशी खेळणारी बॉलिंग त्यांची होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर चौकार आला, थोडीशी मिक्सफील्ड झाली, परंतु आपली अचूकता थोडी देखील या ठिकाणी ढळू दिलेली नाही आहे आणि फलंदाजांना चुका करायला भाग पडतात. परंतु सुदर्शन एक चांगले खेळाडू आहेत, व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळेला ओव्हर पिच केला, बॉल गॅपमध्ये खेळतायत. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि गेला देखील सीमारेषा पार. चौकार. नरेश सर माझ्या बरोबर जुडले गेले आहेत. नरेश सर, 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज प्रकाशचंही कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी 4 बॉल डॉट टाकले, परंतु 2 बॉलवर ज्या धावा आल्या त्यावर 2 चौकार आलेत. 8 धावा आहेत.
हॅलो निश्चित चंदू शेट्टे सर, आपलं प्रहार प्रीमियर लीग मध्ये आम्ही पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेशी 10व्या पर्वामध्ये आपल्याला निश्चित प्रकारे जोडण्याची संधी मिळाली, आपल्या बरोबर समालोचन करण्याची संधी आम्हालाही मिळते, हे निश्चित आमच्यासाठी देखील गौरवाची गोष्ट आहे. 60 धावा धावफलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या होत्या आणि विजयाचं 61 धावांचं आव्हान आहे. 6 षटकामध्ये 61 धावा फारसा मोठा स्कोअर नाही आहे, विशेषतः सुदर्शन केदार सचिन ढवळे सर ही जबरदस्त फॉर्म मध्ये असलेली जोडी आहे. काल देखील सचिन ढवळे सरांनी जबरदस्त फलंदाजी केली. सुदर्शन केदार एकदा जर क्लिक झाला तर त्याला रोखणं निश्चित कठीण आहे. मागच्या काही पर्वांमध्ये आम्ही अशा इनिंग सुदर्शन केदारच्या अनेक बघितलेल्या आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये आम्ही फक्त वाट बघतो की केव्हा एकदा तो शॉट येतोय, जो शॉट सुदर्शन केदारला क्लिक करेल. आणि एका बाजूने सचिन ढवळे सर मात्र मिस्टर डिपेंडेबल, आश्वासकपणे फलंदाजी करत आपल्या टीमला जिंकून देण्याची मोठी क्षमता त्यांच्याकडे आहे. पुढच्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल थोडासा कमी गतीने आला, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. एक धाव तिकडे मिळेल. समालोचक कक्षात जर पाहिलं तर आज नरेश ढोमे सर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अलंकारिक शब्दांसाठी ओळखले जातात. महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक खास विरारवरून या ठिकाणी उपस्थित झालेले प्रशांत आदवडे सर देखील उपस्थित आहेत. मीरा भाईंदरचे एक नामवंत समालोचक मनीष पाटील आहेत आणि त्याचबरोबरीने मूळचे रत्नागिरीचे परंतु सध्या पुणे गाजवत असणारे आमचे गोपी जाधव सर देखील या स्पर्धेमध्ये त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. यावेळेला थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर बॉल आलेला नाही आहे, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न बाईच्या स्वरूपातील होताना पाहिला मिळेल. हे पॉवर प्ले खूप निर्णायक आहेत सर. निश्चित पॉवर प्ले मध्ये 2 षटकांचे पॉवर प्ले इथे चांगल्या धावा मिळाल्या तर निश्चित स्कोर मोठा होऊ शकतो किंवा जो पाठलाग आहे तो सोपा होऊ शकतो. बिग हिट यावेळेला स्लॉट मधला बॉल फेकून दिलाय सीमा रेषेच्या पार 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 षटकार. सचिन ढवळे यांच्या बॅट मधून यावेळेला फटका येताना पाहायला मिळत आहेत. हो हे मी करू शकतो आणि त्यांनी इकडे दाखवलंय. निश्चित मॅथ्स अँड रिजनिंगचे अत्यंत प्रतिभावान शिक्षक आहेत सचिन ढवळे सर. त्यांचं लॉजिक एकदम परफेक्ट आहे, त्यांना माहिती हा बॉल इतक्या वेगाने आलाय, मी किती टायमिंगनी पकडला तर तो किती लांब जाईल, याचं अचूक गणित त्यांच्याकडे आहे आणि हे गणित त्यांनी इथे साकारलंय, साध्य केलेलं आहे. यस 6 धावा इथे मिळत आहे सचिन ढवळे सरांना. 16 धावा धावफलकावर. परीक्षांची गणित सोडवण्याचे प्रात्यक्षिक देणारे गणित तज्ज्ञ सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या ठिकाणी क्रिकेटचं गणित सोडवताना पाहायला मिळत आहे. निश्चित आम्हाला हे ऐकायला आवडेल चंदू सर, स्पर्धा परीक्षा किंवा परीक्षा आणि तुमचा अनुभव काय? उलटॉस यावेळेला चुकीचा बॉल जरूर होता परंतु त्याच्यावर आक्रमण झालंय. सीमा रेषेच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी होते आणि प्रामाणिकपणे इथे बघायचंय काय घडलेलं आहे. स्क्रीनवरती आपला दिसतोय बॉल आणि तिसरे पंच या ठिकाणी निश्चित ठरवतील. तिसऱ्या पंचांकडे संपूर्णपणे ती जबाबदारी सोपवलेली आहे, मात्र एक चांगला फटका होता. सीमा रेषेवरती झेल घेण्याचा प्रयत्न अगदी सुरेख दोन्ही खेळाडूंकडून. निश्चित चंदू सर एक गोष्ट जरूर आहे, एक मध्यंतरी क्लिक आपण बघितली होती किंवा त्या क्लिप सातत्याने यायच्या. मला वाटतं बिग बॅश लीग मध्येच काहीतरी मॅच सुरू होती, एका क्षेत्ररक्षकाने कॅच घेतला पण त्यावेळेस दुसरा क्षेत्ररक्षक स्लायडिंग करत त्याला तो स्पर्श झाला आणि त्याच वेळेस त्या क्षेत्ररक्षकाचा पाय जो आहे तो बाउंड्री लाईनला स्पर्श होता. झेल आतमध्ये झालेला होता मात्र दुसरा क्षेत्ररक्षक त्याला टच करत असल्यामुळं तिथे तो षटकार देण्यात आला होता. म्हणजे अशा काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. मला वाटतंय या मैदानामध्ये अशाच काही घटना घडलेल्या असू शकतात. माझ्या मते पंच सगळे पडताळतील पहिल्यांदा आणि त्यातून जे काही शहाणीशा त्यांना जे काही दिसेल त्याच्यानुसार त्यांचा निर्णय येईल. याबरोबरच इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. मैदानामध्ये काय घडतंय, षटकार 6 धावांची घोषणा इथे होणार आहे. सचिन ढवळे सरांचा हा
दुसरा षटकार आहे. या वेळेला बॅट तर बेजोरात फिरवली गेली होती, बॅटची कडा घेतली, बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने, दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र सचिन ढवळे यांना माघारी परतावं लागतंय आणि पहिला धक्का बसतोय. परंतु आपलं काम त्यांनी आपल्या टीमसाठी जे करायचं होतं ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलंय. चांगली सुरुवात आली आहे, दोन मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले परंतु त्यानंतर बाद होत आहेत. सचिन ढवळे सरांनी जबरदस्त इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. मी बघितलं होतं काही, मला वाटतंय चौथ्या पाचव्या पर्वामध्ये सचिन ढवळे सर फॉर्मशी झगडत होते, त्यानंतर त्यांनी सातत्यानं सराव सुरू ठेवला आणि आपण बघतोय की फिटनेसमध्ये देखील आणि त्याचबरोबर मैदानातवरील फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी जबरदस्त इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. ज्या पद्धतीचे फटके या सामन्यामध्ये खेळले, खरं 60 धावांचं आव्हान होतं असताना काही मोठे फटके येणं गरजेचं होतं पॉवर प्लेमध्ये आणि सचिन ढवळे सरांनी दोन शानदार षटकार खेचत इथे संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं. खरं तर हा चेंडू उजव्याच्या बाहेर होता, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, पूर्ण आडव्या बॅटनं फटका खेळला होता आणि मला वाटतं सदोष तंत्र होतं, तिथे बाहेरची कड लागली आणि यष्टीरक्षकानं कोणती चूक केली नाही. सचिन ढवळे सर संघनायक बाद होणार आहे, तर सुदर्शन केदारच्या सोबतील आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे प्रकाश मडके. प्रकाशांना मैदानात आपण पाहतोय, धावसंख्या 22 झाली आहे, ओव्हर नंबर 2 आहे. पॉवर प्लेमध्ये काही मोठे स्ट्रोक खेळायचे हा इरादा जरूर त्यांचा होता, तो यशस्वी झाला. आणखीन एक मोठा फटक्याच्या प्रयत्नात ते बाद जरूर झाले, परंतु आता पाहूयात प्रकाश मडके आणि सुदर्शन केदार. या वेळेला फटका आपुलचा या ठिकाणी खेळला जरूर आहे, बिडॉनचे फिल्डर अडवत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळेल 23 धावफलकावर. हे षटक थोडंसं महागडं ठरलं गोलंदाजासाठी, परंतु विकेट देणारही राहिलं आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 23 1 विकेट माघारी परतली आहे शिवनेरी रॉयल्सची रायगड ऑरियर्स यांच्या विरुद्ध. निश्चित 23 चांगला स्कोअर आहे, विशेषतः सचिन ढवळे सरांच्या ताकदवान फलंदाजीनं सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शिवनेरी रॉयल्स. मात्र 4 षटकं अजून शिल्लक आहे. या अगोदरच्या लढती सुद्धा अशाच झालेल्या आहेत की चढ उतार बघायला मिळालेले आहेत, कधी माघार कधी पुढाकार. अनेक संघ समान ताकदीचे संघ आहेत आणि विशेष म्हणजे 10 पर्वामध्ये खेळत आहेत, त्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी या संघांना एकमेकांच्या स्ट्रेंथची खूप चांगली जाणीव आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील तितकीच चुरस या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. एकूण 38 धावांची गरज आहे, 24 चेंडूमध्ये या 38 धावा बनवायच्या शिवनेरी रॉयल्सला. तर ही चांगली बाब आहे, म्हणजे मला तर माहीत नव्हतं की 10 पर्व आहे, इथे आल्यानंतर कळलं 10 पर्व आहे, तर ही खूप मोठी बाब आहे. सर एखादी स्पर्धा सुरू होणं आणि ती 10 पर्व चालणं मोठी गोष्ट आहे. मोजक्या काही स्पर्धा असतात ज्या चिरकाल चारतात आणि विद्यार्थ्यांसाठी असणारी आणि 10 पर्व असतं सुरू असणारी स्पर्धा महाराष्ट्रातील एकमेवच असेल आणि त्यामुळे या स्पर्धेचं कौतुक आपण नक्कीच केलं पाहिजे. परंतु खेळाडू देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळत आहेत, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 23 झाली आहे. निश्चित सर आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दरवर्षी 2 सीझन होतात, अगदी हिवाळ्यामध्ये, हिवाळ्याच्या सुरुवातीला पहिला सीझन पार पडतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा मे महिन्यामध्ये दुसरा सीझन होतो. एकूण मागच्या 5 वर्षामध्ये ही परंपरा सातत्यानं कायम आहे आणि विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणी असे स्पॉन्सर नसतात तर सगळेच्या सगळे अर्थात प्रहार सचिन ढवळेस फाउंडेशन आणि सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळे सर स्वतः खेळाडूंसाठी हा महोत्सव आयोजित करत असतात. एक मोठी गोष्ट कुठला एखाद्या संस्थेचा संचालक एखादी स्पर्धा आयोजित करत असेल तर मला वाटते महाराष्ट्रामध्ये एकमेव हे उदाहरण आहे आणि ही सातत्यानं 5 वर्ष. खरं तर याचा खूप चांगला फायदा विद्यार्थ्यांनाही झालेला आहे, दररोजच्या अभ्यासाच्या स्ट्रेसमधून बाहेर येण्यास त्यांना खूप चांगली मदत झालेली आहे आणि त्यामुळंच सरांनी ही जी परंपरा आहे ती कायमस्वरूपी चालू ठेवलेली आहे. प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, सुदर्शन आहेत बॅटिंगसाठी.
यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा तेवढं टायमिंग साजेसं नाही होऊ शकलं, कारण चेंडू तुमच्या बॅटवर योग्य टायमिंग नेणं गरजेचं आहे, बॅटच्या योग्य भागाला लागणं गरजेचं आहे मोठे स्ट्रोक येण्यासाठी. परंतु एक धाव नक्की झाली आहे, धावसंख्या एकने पुढे जाईल. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट जे आपल्या खूप आवडीचं आणि जवळचं देखील आहे. परंतु पुण्यनगरीमध्ये आपण या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय, तमाम विद्यार्थी या खेळामध्ये सहभागी होत आहेत, ही चांगली बाब आहे. यावेळेला फुल टॉस, एक दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी, बॉल पाठीमागे अडवलाय, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका बाजूला जर पाहिलं सुदर्शन आहेत, हॅलो, 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, तिसरं षटक सुरू आहे. यावेळेला मात्र बिग हिट केलाय, मिड विकेटच्या दिशेने फेकून दिला बॉल, लांब 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 खूप लांब, षटकार. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 32 वर जाताना पाहायला मिळेल. वाट पाहत होते कधी एकदा अशा पद्धतीचा बॉल येईल, आणि खूप चांगल्या पद्धतीचा पूल या ठिकाणी केलाय जो सक्सेसफुल झालाय, षटकार. या फटक्यांसाठी ओळखला जातो सुदर्शन केदार. स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका आहे, आणि त्याचबरोबर क्रिकेटचं प्रचंड वेड असलेला हा खेळाडू आहे. यावेळेला चांगला बॉल थोडासा पुढे केला होता, परंतु कोणतीही घाई केली नाहीये, जमीन लगत हा स्ट्रोक लॉंग ऑफला खेळला, एक रन तिकडे मिळणार आहे. विकेट देखील शाबूत ठेवलेले आहेत, म्हणजे एकच विकेट माघारी परतली आहे. 32 धावा म्हणजे एक चांगला पल्ला गाठलाय. 33 धावा अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे, 3 षटकं येणं बाकी आहेत, आणि 3 षटकं झालेली आहेत, म्हणजे अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे, 9 विकेट हातात आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही सर, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल पाहिजे, रायगड वॉरियर्सला कमबॅक करावं लागणार आहे, शिवनेरी रॉयल्स चांगल्या स्थितीमध्ये आहेत, आणि धावसंख्या 33. धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 61 धावा विजयासाठी बनवायचे आहेत, तर आता 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता राहणार आहे. 18 मध्ये 28, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, प्रयत्न तर करावे लागणार आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावं लागेल, लढावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण सगळ्यांनाच ही स्पर्धा खेळायची संधी मिळालेली नाहीये, परंतु ज्यांना मिळाली आहे त्यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ही स्पर्धा गाजवायची आहे. त्यामुळे पाहूयात येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय होईल, आणि ऐकण्यासाठी नरेश ढोमे सरांना आमंत्रित करेल मुख्य समालोचक म्हणून. पहिल्या 3 षटकांमध्ये 33 धावा सुदर्शन केदार, 11 चेंडूमध्ये 17 धावा सचिन ढवळे सरांनी, 4 चेंडूमध्ये 13 धावा, 325 स्ट्राईक रेट, काय धमाल फलंदाजी होती. मला वाटते पहिला चेंडू जो फेस केला होता, एक धाव घेतली होती, त्यानंतरचे दुसरे 2 षटकार ठोकले, जबरदस्त फलंदाजी. प्रकाश मडके देखील सुदर्शन केदारला कसा साथ देतो हे बघायचं, या खेळाडूकडे देखील मोठे फटके आहेत. तर प्रकाश राठोडची 2 षटकं संपली, 17 धावा खर्च केल्यात. हर्षल काळेचं 1 षटक, 15 धावा, एक गडी जरूर बाद केला हर्षलनं, मात्र 15 धावा त्यासाठी मोजावे लागलेले आहेत. प्रकाश नवीन गोलंदाज इथे बघायचे, हर्षल काळे पुन्हा एकदा त्याचा स्पेलचा शेवटचं षटक असणार आहे. 2 षटकांचा कोटा एका गोलंदाजाला आहे, पहिल्या 4 षटकामध्ये 2 गोलंदाजांचा वापर केलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट सुदर्शन केदार, हे सुदर्शन चक्र आहे, 4 रन, खूप छान. आता एकदा त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय, विकेट देखील त्यांच्याकडे आहेत, वेगवेगळे स्ट्रोक. सुरुवातीला मात्र अशा पहिल्या ओव्हरमध्ये अशाच प्रकारचे काही फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, तिकडे थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु आता आय साईड त्यांची खूप चांगली झाली आहे, वेगळ्या धाटणीचे फटके खेळू लागलेले आहेत, षटकारानंतर चौकार देखील खेळलेला आहे, आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना 37 वर पोहोचलेली आहे. इथे सुदर्शन केदारचा 3रा चौकार आहे, अशा इनिंग सातत्याने, खर तर एक निडर वृत्ती म्हणजे सुदर्शन. याबरोबरच शॉर्ट ऑफ लेंथ, खर तर पुढे सरसावत आडव्या बॅटनं चेंडूवरती हातोडा टाकायचा प्रयत्न केला होता, मात्र कनेक्शन मिळालं नाही सुदर्शन केदारला, आणि निर्धाव चेंडू आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. स्क्रीनवरती पुन्हा एकदा बॉल आपण बघू शकतो, अखूट टप्प्याचा चेंडू होता, हलकासा आत आला, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, इथे पुन्हा प्रयत्न फसलेला आहे. लागोपाठचे 2 चेंडू सुदर्शनला, एक शॉर्ट ऑफ लेंथ होता, दुसरा आता थोडासा पुढले गुड लेंथ वरती टाकला, मात्र डाव्या इष्टीवरचा हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे पुन्हा फसलाय लागोपाठचे 2 चेंडू, हर्षल काळेचे निर्धाव.
यास इथे लॉफ्ट केला मात्र क्षेत्ररक्षक खाली लॉंग ऑफला सुदर्शन केदार इथे बाद मोठा धक्का. 21 धावांची खेळी साकारणारा सुदर्शन बाद होईल 37 धाव संख्येवरती शिवनेरी रॉयल्सला दुसरा धक्का. इकडे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज अर्शल काळेचं. पहिल्या बॉलवर रिव्हर्स खेळल्यानंतर त्यानंतरचे दोन बॉल जे डॉट आले त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि इकडे डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळताना. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर आपला एक मोठा फटका खेळण्याचा इरादा काढून घेतला. एकतर तुम्हाला एकतर पुश करायचं होतं, बॉलला ढकलायचं होतं किंवा मोठा फटका खेळायचं होतं, त्या विवंचनेमध्ये ते राहिले आणि दोन डॉट बॉल आल्याचा या ठिकाणी दबाव पाहायला मिळाला. सुदर्शन यांनी चांगली कामगिरी केली परंतु मोक्याच्या क्षणी ते बाद झालेले आहेत आणि इकडेच कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमला देखील मॅचमध्ये येण्याची जी संधी आहे ती इकडे आपल्याला पाहायला मिळते. कारण अजूनही जर पाहिलं तर बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, कॅच पकडण्याचाही प्रयत्न झाला परंतु बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार षटकार इथे आपल्याला बघायला मिळतोय आणि या षटकाराबरोबरच धावफलक देखील वेगाने पुढे 43 धावा. सचिन उत्तम सचिन साळुंखे पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू अत्यंत देखणा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दोन धावा आरामात प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती आपण बघितलं तर 45 धावा. चार षटकांचा खेळ संपलेला आहे, 45 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेरी रॉयल्सनं बनवलेल्या आहेत. निश्चित सर 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. मागच्या षटकामध्ये सुदर्शन केदारला आपण पाहिलं होतं दोन बॉल डॉट खेळल्यानंतर खरंतर तो बाद झाला होता आणि मला वाटतं तिथे एक चांगली संधी होती हर्षल काळ्याला की हे षटक चांगलं फिनिश करण्याची, मात्र सचिनचा षटकार मला वाटतं ते पाणी फिरवणारा ठरला. परंतु 12 चेंडू 16 मॅच अजूनही ऑन आहे असे मी म्हणेल. प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. यासाठी देखील सरांचंही कौतुक करावं लागेल कारण या 10 पर्वामध्ये फक्त या इथपर्यंतच ते मर्यादित नाही राहिले. यावर्षी NBA ट्रॉफीमध्ये टीम पाहायला मिळाली. मी अगदी सावर्डेच्या स्पर्धेमध्ये रत्नागिरीला देखील सचिन सरांची प्रहारची आणि नजीब मुल्ला ट्रॉफीला सुद्धा, म्हणजे ह्या खेळाडूंना इथपर्यंत मर्यादित न ठेवता यातील खेळाडू अगदी पिंपरी करंडकात देखील यावर्षी प्रहारची टीम पाहायला मिळाली. म्हणजे नामवंत व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मात्र यामधील जे चांगले टॅलेंट पुढे येते त्यांना सर देताना पाहायला मिळत आहेत आणि खेळाडूंना देखील ती सुवर्ण संधी आहे, त्यामुळे सरांचं विशेष कौतुक करावं लागेल. खरं तर त्यांना फक्त क्रिकेटची आवड आहे आणि प्रचंड आवड आहे. गेल्या वर्षीच त्यांच्याशी चर्चा झाली होती की त्यांना आवड होती, मात्र ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आल्यानंतर त्यांनी क्रिकेट थोडंसं लांब ठेवलं. तिथं स्पर्धा परीक्षांमध्ये देखील यश मिळवलं, बँकेत मोठ्या पदावरती अधिकारी म्हणून ते रुजू झाले, मात्र ते सुद्धा त्यांना कुठेतरी चैन देत नव्हतं. त्यांनी मग प्रशिक्षणामध्ये यायचं ठरवलं आणि अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करत जे अवघड विषय आहेत ते सोपे करून शिकवण्याचं ठरवलं. आज आपण पाहतोय की संघाचे सरांचे तबडता बऱ्यापैकी लाखो सबस्क्रायबर्स आहेत आणि विशेष म्हणजे आपण ज्या सरांच्या व्हिडिओज असतात त्याच्या जर खालच्या कॉमेंट्स बघितल्या तर सगळे विद्यार्थी सरांच्या शैक्षणिक कौशल्याचे किंवा त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे हे भरपूर कौतुक करत असतात. त्याबरोबरच गरीब विद्यार्थ्यांना देखील सरांकडून चांगलं मदत मिळते. जे विद्यार्थ्यांमध्ये काही सुप्त गुण आहेत त्यांना देखील सर चालना देण्याचं काम करत असतात आणि त्यामुळंच आज आपण पाहतो गेल्या अनेक वर्षांमध्ये सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी हे नवनवीन मापदंड तयार करत आहेत. आज क्रिकेटच्या माध्यमातून देखील खेळाडूंना रिलीफ देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. आखूड टप्प्याचा चेंडू तर थोडासा बाहेर जात असताना क्लिअर केला थर्ड मॅनला, एक धाव तिकडून प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचतोय तो 47 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुदर्शन केदार सचिन ढवळे सर बाद झालेले आहेत, दोघांनी दमदार सलामी दिली. खरं सचिन ढवळे सरांनी 13 धावा काढल्या चार चेंडूमध्ये, त्यानंतर सुदर्शननं देखील 21 धावांचं योगदान दिलं. बघायचं आता प्रकाश फडके आणि सचिन साळुंखे. फुल टॉस चेंडू आहे हा, खवय्याच्या ताटातला रसगुल्ला आहे.
हो हो, व्हॉट अ स्टॉप. काही धावा सेव्ह केलेल्या आहेत, 5 धावा इथे सेव्ह केलेल्या आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण धावफलकावरती 48-2 गड्याच्या मोबदल्यात. खराब बॉल होता, परंतु त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. परंतु पाहूयात त्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय की किती धावा त्या ठिकाणी आहेत. बॉल अगदी सीमारेषा बाहेर गेलाय की अडवला गेलाय, त्याही निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी होईल. परंतु लक्ष वेधून घेते ही स्पर्धा, मैदान लक्ष वेधून घेत आहे, खेळपट्टी लक्ष वेधून घेते. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येक संघाला दिले गेलेले किट्स लक्ष वेधून घेत आहेत या स्पर्धेला. अगदी लाईव्ह चित्रण भारतातील आघाडीची वाहिनी tennisicket.in ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही स्पर्धा चर्चेचा विषय आणि उद्यापासून खुल्या गटातील क्रिकेट याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहे. आणि मात्र प्रसंग भारतीय टेनिस क्रिकेटमधील अनेक खेळाडू हे देखील या प्रहार चषकामध्ये दाखल होतील. बघा 47 धावा, मला वाटते हा जो चेंडू आहे तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय, आपण स्क्रीनवरती बघू शकतो. पूर्ण हवेमध्ये उंच झेप घेत त्याने आतमध्येच अडवलाय आणि सेफ पंचांकडून देखील निश्चित निर्णय आलेला आहे की चेंडू अडवलाय, त्यामुळे धावा फक्त 1 मिळणार आहे. 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत. खरं तर हे जे क्षेत्ररक्षण आहे हे गोलंदाजाचा आत्मविश्वास प्रचंड वाढवतो, प्रचंड वाढवतं. चांगला फटका खेळून देखील तिथे एकच धाव मिळते प्रकाशला. तर आपण बघू शकतो आता स्ट्राईक एंडवरती सचिन याबरोबरच ड्राईव्ह केला, धावाची संधी असेल तिथे. थ्रो थोडासा उशिराने पोहोचणार, 1 धाव धाव फलकावर, 48-49 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक हर्षल इथे गौरव सोनवण्याचं मला वाटतं प्रभावी ठरते. फक्त 4 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट आणि परफेक्ट शॉट, डीप थर्ड मॅनला चेंडू सीमारेषा पार, शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. चांगली बातमी येते शिवनेरी रॉयल साठी आणि धाव फलकावरती 53 धावा. अगदी गरजेचा होता या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक येणं गरजेचा होता. दबाव कदाचित आणखी वाढला असता, परंतु तो थोडा कमी केलाय. आणि बघता बघता ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे, जिकडे 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. परंतु अशाही प्रकारच्या मॅचेस रंगताना आपण पाहिलंय, कारण ज्यावेळेला समीकरण जे जास्त असतं त्यावेळेला फलंदाज निडरपणे बॅटिंग करतात. परंतु 6 चेंडू 8 आहे, वेळ संपलेली आहे आणि वेळ संपलेली असल्यामुळं बघायचंय इथे शेवटचं षटक आणि 8 धावांची आवश्यकता आहे. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध रायगड वॉरियर्स दोन्ही संघांचे पहिले सामने आपण पाहिले तर पहिले सामने दोन्ही संघांनी गमावलेले आहेत आणि त्यामुळं दुसऱ्या सामन्यामध्ये शिवनेरी रॉयल्सची मॅच आपण या अगोदरची जी बघितली होती सामना तर त्यांना गमावा लागला होता तोरणा चॅलेंजर्स विरुद्ध. 8 गडी राखून सामना तोरणा चॅलेंजर्सनं तो जिंकला होता. तर त्यानंतर आपण पाहिलं होतं रायगड ओरियर्सनं देखील आपली पहिली मॅच गमावलेली आहे. त्या मॅचचं देखील विवरण आपण निश्चित प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. रायगड ओरियर्स पन्हाळा रायडर्स विरुद्ध रायगड वॉरियर्सचा जो सामना झाला होता तोही सामना त्यांनी पराभूत झाले होते. अर्थात पन्हाळा रायडर्सनं 8 गडी राखून तो सामना जिंकला होता. दोन्ही संघांनी पहिले सामने पराभूत झालेले आहेत आणि विशेष म्हणजे मोठ्या फरकानं देखील हा पराभव दोन्ही संघांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये जिंकायचंय हे इथं गरजेचं आहे. याबरोबर उजवायच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर उडवला आहे क्षेत्ररक्षक तिकडे मागे, मात्र चेंडू आतमध्ये अडवण्यात यश मिळालेलं आहे. 2 धावा एव्हाना पूर्ण होत आहेत.
आणि पाहता पाहता तीन धावा पल्क मध्ये गुच्छामध्ये रन्स इथे येत आहेत शिवनेरी रॉयल्सच्या दिशेनं. तर विजयासाठी आता पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका म्हणजे इकडे एखादा मोठा फटका गरजेचा होता तो मात्र इकडे आलेला आहे. सर्कलच्या वरून खेळला परंतु चांगले प्रयत्न केले. एक धाव आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवलेली आहे. परंतु आता या ठिकाणी आपण पाहूया विजयाच्या दिशेने मार्गक्रमण जरूर होऊ लागलेलं आहे शिवनेरी लायन्सचं. परंतु मॅचमध्ये अजूनही यायचं असेल तर तुम्हाला विकेट किंवा डॉट बॉल याच्यासाठी जावं लागेल. बघायचे तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. हा चौकार असेल का. अत्यंत बारकाईने अंपायर्स बघतायत तिथे आणि सेफ आहे. चेंडू अडवलेला आहे. याबरोबरच 53 धावा दोन गड्याच्या माफ करा धावफलक पुढे पोहोचलेला 56 वरती पोहोचतोय दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे पाच चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता. प्रकाश मडके आणि सचिन साळुंखे ही जोडी मैदानामध्ये. सचिन साळुंखेने एक षटकार खेचलेला आहे पाच चेंडूमध्ये 13 धावा खेचत नॉन स्ट्राईक एंडला. सचिन तर अक्रॉस द बॅट मिड विकेटला टॉस नव्हता मात्र अंदाज होता की उडेल बॉल. मात्र इथे बघायचंय 4 धावा मिळतील याच बरोबर सामना लेवलमध्ये आणलेला आहे. आणि हा सामना जिंकण्यासाठी मात्र एका धावेची आवश्यकता इथून पुढे शिवनेरी रॉयल्सला. जबरदस्त मॅच बघायला मिळाली. खरं तर फिनिशिंग टच होता तो प्रकाश मडके आणि त्याच्या सोबतीला सचिन साळुंखे यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहे. या अगोदरचा बॉल आपण पाहिला होता सीमारेषेच्या बाहेर जाणारा अडवला होता तिथे एक धाव सेड केली होती. मात्र इथे अडवायचा बॉल होता तो सोडून दिलाय आणि 3 धावा अधिकच्या गमावल्यात. त्याचं नुकसान निश्चित प्रकार मोठं होणार आहे रायगड ओरियर्सला. शेवटची एक धाव गरजेची आहे. प्रकाश मडके ऑन स्ट्राईक. याबरोबरच चेंडू एक धाव घेत शिवनेरी रॉयल्स इथे जिंकतोय हा सामना. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पहिला विजय शिवनेरी रॉयल्सने इथे नोंदवलाय. आज दोन्ही आघाड्यांवरती सचिन ढवळे सरांनी ज्या पद्धतीने प्रिपरेशन केलं होतं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्रक्षण घ्यायचे आणि ज्यावेळेस 60 धावांचा पाठलाग करायचा होता सुरुवातीलाच आक्रमक खेळले विकेट जरी लवकर गमावल्या तरी आज प्रत्येकानं आपली भूमिका बजावली आणि त्यामुळेच या 61 धावा मात्र 3 चेंडू राखून 8 गडी राखून शिवनेरी रॉयल्सनं हा सामना जिंकलेला आहे. आपण बघू शकतो या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना